नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सचिन मेंढे, सचिन मेंढे कृषी वार्ता या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, उन्हाळी टोमॅटो पीक फार जिकरीचं असतं अन्न, कारण त्याच्यामध्ये टेम्परेचर बदलतं वातावरण, अवकाळी पाऊस अशा अनेक प्रकारच्या समस्या असतात. तरी काही भाग असा आहे की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन जर केलं तर चांगलं पीक आणलं जातं. असेच एक शेतकरी बांधव भेटलेले, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की आपण या ठिकाणी बघू शकता की टोमॅटोचा प्लॉट अतिशय सुंदर व्यवस्थापन केलेले आहे आणि आपल्या जे बाकीचे जे शेतकरी बांधव आहे ह्या शेतकरी बांधवांना सुद्धा त्याचा फायदा व्हावा या हेतून आजची ही चर्चा सत्र आपण आयोजित केलेले आहे. तर या ठिकाणी मी सर्वप्रथम या शेतकरी बांधवांचं अभिनंदन करतो की एवढे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केले. नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा ना. माझं नाव किशोर एकनाथ पाटील, रानार पाळे खुर्द, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 94 21 13 0 414. आपण हे टोमॅटोची लागवड आहे, आपण व्हरायटी कोणती निवडली? व्हरायटी आहे 62-42, सिजेंटा कंपनी. सिजेंटा कंपनीची 62-42 आहे. साधारणपणे कधीची लागवड आहे, किती दिवस? ही लागवड जवळजवळ 17 जानेवारी 2023 लागवड आहे. ओके, आज आहे 6 एप्रिल 2023. साधारणपणे एवढ्या दिवसामध्ये अतिशय सुंदर असं व्यवस्थापन केले. सुरुवातीला कसं म्हणजे लागवड केल्यानंतर काय? सुरुवातीला लागवड केली सर, नंतर लागवडीनंतर हवामान बदल होत असतो त्यामुळे थोडस झाड सरळत होत. मग काय वापरावं यासाठी मी आमचे कृषी तज्ज्ञ विशाल पाटील सरांना बोलवलं. मग त्यांनी मला फार्म ग्रो सोल्युशन कंपनीचे जीवन जेली हे प्रॉडक्ट वापरायला सांगितलं. मग सुरुवातीला एवढ्या जागेसाठी मी 2 किलो जीवन जेली वापरलं. त्यानंतर झाडाची गोथ, फुटवा, अजून खोड, पानं अतिशय जबरदस्त रीतीने मला दिसले. त्याचा असा उपयोग, जीवन जेल एकरी 2 किलो सोडलं. एकरी 2 किलो सोडलं, त्याच्यामुळे झाडाचं खोड तयार झालं, फुटवा झाला, फांद्या फुटल्या आणि फार्म ग्रो सोल्युशन कंपनीचं जीवन जेल वापरलं. त्याच्यानंतर काय आपण? त्याच्यानंतर थोडस थ्रिप्स, तुडतुडे, पांढरी माशी यासाठी डोलो 3 हे वापरलं. त्याने म्हणजे जवळजवळ 99% रिझल्ट मला मिळाला, म्हणजे मिळाला, कारण की थ्रिप्स पांढरी माशीवर रासायनिक भरपूर मारले, पण हे फार्म ग्रो सोल्युशनचं डोलो 3 हे थ्रिप्स तुडतुडे पांढरी माशीसाठी अतिशय उपयुक्त दिसलं. म्हणजे शेतकरी बांधवांनो की जे सकिंग पेस्ट आहे त्या सकिंग पेस्ट साठी त्यांनी ऑर्गॅनिक स्वरूपातलं हे जे डोलो 3 हे डोलो 3 वापरलं आणि त्याला 99% कव्हरेज रिझल्ट भेटलेला. रासायनिक वापरले पण त्यांचा एवढा रिझल्ट मिळाला नाही, पण हे वापरल्याने 100% रिझल्ट मला मिळाला. त्याच्यानंतर तुम्ही फुलकळी सेटिंग साठी काय? हो, मग प्लॉट आता 1.5-1.75 महिन्याचा झाला असताना फुलकळी दिसत नव्हती. नंतर सरांनी मला व्हिजिटच्या दरम्यान शक्तिबार हे एकरी 1 लिटर जमिनीतून सोडायला सांगितलं. त्याचा जबरदस्त रिझल्ट, पूर्ण झाड असं पूर्ण रान असं पिवळं दिसत होतं, पूर्ण फुलकळी फुलकळी जबरदस्त फुलकळी सेटिंग झाली. तुम्हाला जास्त जास्त फुलं लागले, खूप म्हणजे जे मनात नव्हतं एवढी सेटिंग आणि फुलकळी दिसायला लागली. आणि त्याच्यानंतर आता टोमॅटोचा प्लॉट तुम्ही बांधलाय, सगळं उभं केलं व्यवस्थित, अतिशय फ्रेश प्लॉट आहे. फुगवणीसाठी काय दिलं? फुगवणीसाठी मग त्यांनी मला K-Gold 1 एकरी 5 लिटर केगोल खालून जमिनीतून सोडलं. त्याचाही जबरदस्त रिझल्ट, आता तुम्ही रिझल्ट बघू शकता ना, आपण व्हिडिओ वगैरे सेटिंग व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघू शकता की झाडाला पेलवत नाही एवढा माल लागलेला आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये माल लागलेला आहे. इकडे बघा, हे बघा, 1 एकरी 5 लिटर ते सोडल्यानंतर जबरदस्त रिझल्ट. फुगवण म्हणजे झाडाला पेलवत नाही इतकी फुगवण. टोमॅटो बघा किती फुगलेला दिसतोय तुम्हाला, जबरदस्त फुगवण झाली.